कडक उन्हाळा चालू झाला की उन्हाच्या झळा जाणवायला लागतात, सूर्य आग ओकू लागतो. अशा वेळेस काय करावे वाटते बरे? मस्त गारव्यात बसावे व थंडगार कलिंगडांवर ताव मारावा. हाच विचार करून मी देखील कलिंगड खरेदी करायला मंडई गाठली. फळवाला 100 रुपयाला 2 छोटी कलिंगडे किंवा 100 रुपयात एकच मोठे कलिंगड द्यायला तयार पण झाला. मी विचार केला, एकच मोठे कलिंगड घेण्यापेक्षा 2 छोटी घेणे जास्त चांगले. पण थांबा, तसे करून मी चूक करेन ती कशी काय? आता एक शक्कल लढवून याचे उत्तर शोधूया. मी एक दोरी घेतली व कलिंगडांभोवती गुंडाळली, तेव्हा मला मिळाला दोन्ही कलिंगडांचा परीख. त्रिज्या बरोबर परीख भागिले 2π हे सूत्र वापरून मी छोट्या व मोठ्या कलिंगडांची त्रिज्या काढली. कलिंगडे ही बऱ्यापैकी गोलाकार असतात हे गृहीत धरून आता त्यांचे आकारमान काढू. घनगोलाचे आकारमान बरोबर 4/3 πr चा घन. आश्चर्य म्हणजे 2 छोट्या कलिंगडांचे आकारमान एकत्र करूनही ते मोठ्या कलिंगडापेक्षा कमीच भरले. पण हे कसे काय शक्य आहे? इथे गणिती ज्ञान आपल्या कामी येईल. घनगोलाच्या त्रिज्येतील छोटा फरक घनगोलाच्या आकारमानात मात्र मोठा फरक दाखवतो, कारण आकारमान हे त्रिज्येच्या घनाशी निगडित असते. ह्याचाच अर्थ त्रिज्या 1 एकक असेल तर आकारमान 1चा घन म्हणजेच 1 पटीने वाढणार. त्रिज्या 2 असेल तर आकारमान 2चा घन म्हणजेच 8 पटीने वाढणार. तसेच त्रिज्या 3 असेल तर आकारमान 27 पटीने वाढणार. बापरे, त्रिज्येच्या मानाने आकारमान किती पट वाढले? अशा प्रकारे त्रिज्येत झालेला छोटासा फरक आकारमानावर मात्र मोठा परिणाम घडवून आणतो. मग यापुढे जास्त गर हवा असेल तर कायम मोठेच फळ निवडणार ना? गणित शिकणे किती उपयोगाचे आहे आले ना लक्षात? विज्ञान व गणितावर आधारित अशाच मनोरंजक प्रयोगांसाठी आमच्या आयसर पुणे सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटर या YouTube चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद.